नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोणताही फोटो असेल किंवा इमेज असेल तर त्याच्यामध्ये ॲटो करेक्शन कसं करायचं. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एक असं सॉफ्टवेअर बघणार आहोत की ज्याच्या साहाय्याने आपले इमेज किंवा फोटो असेल तर त्याचं आपल्याला सहजपणे ॲटो करेक्शन करता येईल. तर ते सॉफ्टवेअर नेमकं कोणतं आहे, त्यानंतर ते डाउनलोड कसं करायचं, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे, नॉलेजेबल आहे, तो पूर्ण बघा, तरच आपल्याला हे सॉफ्टवेअर डाउनलोड करता येईल आणि त्याचा वापर करता येईल. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्यालासुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याचं अपडेट आपल्याला ताबडतोब मिळून जाईल. तर मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया, जाऊया आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर. मित्रांनो, या ठिकाणी आपण एका सॉफ्टवेअरचा रिव्ह्यू बघणार आहोत. त्या सॉफ्टवेअरचं नाव आहे सिम्पली गुड पिक्चर. सिम्पली गुड पिक्चर हे असं एक सॉफ्टवेअर आहे ज्याच्या साहाय्याने आपल्याला आपला कोणताही फोटो सहजपणे ऑटोमॅटिक करेक्ट करता येणार आहे किंवा त्याच्यामध्ये करेक्शन करता येणार आहे. तर बघूया नेमकं ते सॉफ्टवेअर कसं आहे, त्याला अगोदर ओपन करूया आपण. बघा मित्रांनो, या ठिकाणी अशा पद्धतीचं एक छोटंसं असं सॉफ्टवेअर आहे. या ठिकाणी त्याचा प्रिव्ह्यू पण दिलेला आहे की ओरिजिनल इमेज अशी आहे आणि त्यानंतर त्याचा प्रिव्ह्यू करेक्शन केल्यानंतर यामध्ये ती इमेज अशी दिसेल. तर अशा प्रकारचं हे अतिशय सिम्पल, सोबर आणि साधं असं एक सॉफ्टवेअर आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आपला फोटो या ठिकाणी अपलोड करूया आणि त्यामध्ये ऑटोमॅटिक करेक्शन होतंय किंवा नाही ते बघूया. या ठिकाणी एक ऑप्शन दिलेला आहे बघा, या ठिकाणी ओपन फोटो म्हणून. आता डेस्कटॉपवरचा जो फोटो आहे तर तो फोटो आपण या ठिकाणी अपलोड करूया. तर याला यासाठी आपल्याला या बटनवर क्लिक करायचं आहे, ओपन फोटो या बटनवर, आणि इथून तो आपण हा फोटो ओपन करूया. बघा मित्रांनो, हे अगोदरचा ओरिजिनल फोटो असा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी जे करेक्शन झालेलं आहे फोटोमध्ये, ऑटोमॅटिक करेक्शन झालेलं आहे, तो फोटो असा आहे. तर या ठिकाणी नेमकं आपण याला प्रिव्ह्यू बघू शकतो, त्यासाठी झूम करू शकतो. तर आता बघूया आपण, झूम करूया या ठिकाणी. बघा या ठिकाणी झूम केल्यानंतर आता आपल्याला क्लिअर दिसून येईल की यामध्ये हे जे फोटो आहे, अगोदरचा फोटो बघा या ठिकाणी थोडा डार्क होता आणि आता यामध्ये करेक्शन होऊन हा अतिशय सुंदर फोटो आपल्याला दिसत आहे. बघा या ठिकाणी मूव पण होईल जसं या ठिकाणी हे अगोदरचा फोटो जे आहे आणि यामध्ये करेक्शन, ऑटोमॅटिक करेक्शन झालेलं आहे. तर याचा वापर सहजपणे जे लोक फोटोशॉप मध्ये वर काम करतात त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचं असं हे सॉफ्टवेअर आहे. त्याचबरोबर आपल्याला सुद्धा खूप सारे मोबाईलच्या साह्याने फोटो काढावे लागतात आणि त्या फोटोमध्ये बऱ्याचशा गोष्टी, फोटो ब्लर आलेले असतात किंवा ब्लॅक कलर आलेला असतो, तर ते करेक्शन करण्यासाठी हे सिम्पली गुड पिक्चर 5 नावाचं हे सॉफ्टवेअर आहे, अतिशय महत्वाचं असं सॉफ्टवेअर या ठिकाणी दिलेलं आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी दोन ऑप्शन दिलेले आहे. या ठिकाणी ऑटोमॅटिक ऑप्टिमायझेशन आणि ऑटो कलर या ठिकाणी हे ऑन केलेले आहे. आता मॅन्युअली याच्यामध्ये आपल्याला चेंज पण करता येईल, जसं हे ऑटोमॅटिक जर आपण ऑफ केलं, बघूया आपण ऑफ केल्यानंतर आता याच्यामध्ये करेक्शन करण्याचा प्रयत्न करूया आपण. बघा ऑटोमॅटिक ऑफ करून आपण ऑटो करेक्ट केलं किंवा कस्टमाइज करण्याचा प्रयत्न जर केला तर आपल्याला असं दिसून येईल बघा या ठिकाणी अजून आपल्याला चेंजेस बरेचसे या ठिकाणी सुद्धा करता येईल. एक तर ऑटोमॅटिक करता येईल किंवा जर आपल्याला कस्टमाइज पणे चेंजेस करायचे आहे तर आपल्याला ते पण या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने करता येईल. आणि बघा या ठिकाणी हे पूर्ण जे फोटो आहे या ठिकाणी अगोदरचा थोडा डार्क दिसत आहे आणि या ठिकाणी पूर्ण करेक्शन झालेलं आहे. आता हे जे करेक्शन झाल्यानंतर याला आपल्याला या ठिकाणी सेव्ह ॲज, सेव्ह करण्यासाठी एक ऑप्शन दिलेला आहे, तर याला क्लिक करूया आपण, म्हणजे तो फोटो
सेव होईल. या फोटोला आपण नाव देऊया, जसं वन नंबर देऊया आपण, आणि हा फोटो आपण डेस्कटॉपवर सेव करूया. तर याला सेव म्हणा. हे जे सेवचं बटन आहे त्याला आपण क्लिक करूया, म्हणजे तो डेस्कटॉपवर सेव होऊन जाईल. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी या डेस्कटॉपवर आपल्याला फोटो सेव झालेला आपल्याला दिसून येईल. आता आपण याला मिनिमाइज करूया आणि हे दोन्ही फोटो ओपन करूया, म्हणजे आपल्याला दिसून येईल त्यामध्ये डिफरन्स. बघा मित्रांनो, आता हा जो फोटो आहे तो अगोदरचा फोटो आहे. यामध्ये ही साइड थोडी आपल्याला डार्क दिसत आहे आणि बऱ्याचशा गोष्टी डार्क दिसत आहे. त्यानंतर जे फोटोचं करेक्शन केलेलं आहे आपण या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने, तो दुसरा फोटो बघूया आपण. बघा या दुसऱ्या फोटो मध्ये संपूर्णपणे करेक्शन आपल्याला झालेलं दिसून येईल. डार्क साइड निघून गेलेली आहे आणि सुंदर असं करेक्शन आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. तर अशा प्रकारे आपल्याला सहजपणे काही न करता ऑटोमॅटिक करेक्शन, बघा या ठिकाणी या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने आपल्याला सहजपणे ऑटोमॅटिक करेक्शन करून मिळेल. तर अशा प्रकारचं हे सॉफ्टवेअर आहे, अतिशय सुंदर, सिंपल आणि सोबर असं सिम्पली गुड पिक्चर 5 नावाचं हे सॉफ्टवेअर आहे. मित्रांनो, हे सॉफ्टवेअर ज्या वेबसाईटहून डाउनलोड करायचं आहे तर त्या वेबसाईटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. त्या वेबसाईट वर जा आणि तिथे जे काही सूचना सांगितलेल्या आहे त्याप्रमाणे तिथून ते डाउनलोड करून घ्या आणि आपल्या लॅपटॉप मध्ये किंवा पीसी मध्ये ते इन्स्टॉल करा. म्हणजे एकदा इन्स्टॉल केल्यानंतर सहजपणे आपल्याला आपला कोणताही फोटो असेल तर त्या फोटोमध्ये करेक्शन करता येईल आणि सुंदर असे फोटो आपल्याला आपले बनवता येईल. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल आणि उपयोगी ठरत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.